हाय एवरीवन, महाराष्ट्रीयन फूडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज आपण मसाला दूधची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग आपण रेसिपीला लगेचच स्टार्ट करूयात. मसाला दूध बनवण्यासाठी आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यावा लागेल. तर आता जे मी हे प्रमाण तुम्हाला सांगणार आहे ते टेबलस्पूनमध्ये सांगणार आहे, म्हणजे मोठ्या चमच्याचे प्रमाण सांगणार आहे. तर 3 टेबलस्पून मी अख्खे बदाम घेतलेले आहेत, 3 टेबलस्पून काजू आणि 3 टेबलस्पून पिस्ता घेतलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर हे प्रमाण 1 टेबलस्पून पण घेऊ शकता किंवा 2 टेबलस्पून पण घेऊ शकता. मला इथे मसाला थोडासा जास्त बनवायचा होता, त्यासाठी जास्त घेतलेला आहे. तर त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून वेलची पूड घेतलेली आहे आणि सोबतच 1/2 टीस्पून जायफळ पावडर घेतलेली आहे. तर मार्केटच्या मसाल्यामध्ये जे जिन्नस वापरलेले असतात ते जिन्नस आपण इथे आज वापरणार आहोत. तर आता आपण हे जे साहित्य आहे ते एका मिक्सिंग पॉटमध्ये घालून घेऊयात, कारण आपल्याला याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. तर इथे सगळ्यात आधी मी बदाम टाकलेले आहेत, त्यानंतर पिस्ता आणि नंतर काजू पण टाकलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे आहेत, नंतर पावडर ॲड करायची आहे. तर इथे मी अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण इथे वेलची पूड आणि जायफळ टाकून घेऊयात. तर माझ्याकडे वेलची पूड होती त्यामुळे मी वेलची पूड वापरलेली आहे. तुमच्याकडे जर अख्खी वेलची असेल तर ती टाकली तरीही चालेल. त्यासोबतच मी इथे मसाल्यातल्या एक प्रकार जावित्री पण घेतलेली आहे. जर तुमच्याकडे जावित्री नसेल तर काही हरकत नाही आहे, तुम्ही ही स्किप पण करू शकता. मार्केटमध्ये मिळणाऱ्या मसाल्यांमध्ये असते म्हणून मी ही ॲड केलेली आहे. तर आता आपल्याला परत एकदा हे फिरवून घ्यायचं आहे, एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. इथे आपली पावडर तयार झालेली आहे. काजूला थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे ही पावडर थोडीशी ओलसर राहते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पहिल्यांदा काजू भाजून घेऊ शकता किंवा आत्ता पावडर भाजली तरीही चालेल. तर मी हा मसाला लगेचच वापरणार आहे त्यामुळे मी भाजलेले वगैरे नाही आहे. तर त्यानंतर आता आपण मसाला दूध बनवायला घेऊयात. इथे मी पॅनमध्ये 1/2 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे, तुम्ही गाईचं दूध पण वापरू शकता. तर 1/2 लिटर दूध म्हणजे साधारण 2 ग्लास भरतात एवढं हे दूध असतं. तर आता आपल्याला या दुधाला मिडियम फ्लेमवरती उकळी आणून द्यायची आहे. कच्चं दूध वापरल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा उकळी आणून द्यायची असते. तर उकळी आल्यानंतर आपण हे हलवून घेऊ. आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर 2 ग्लासाला मी इथे साधारण 4 मोठे चमचे म्हणजे 4 टेबलस्पून साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता किंवा कमीही टाकू शकता. तर साधारण मी 1 ग्लासला 2 मोठे चमचे साखर पकडलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे 1 ते 1.5 मोठा चमचा दूध मसाला टाकायचा आहे जो आपण घरी बनवलेला आहे. तर जेवढा शक्य असेल तेवढा आपल्याला हा बारीक एकदम ग्राइंड करून घ्यावा लागतो. तर आता आपण हा जो मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर दुधाला हलकासा पिवळसर कलर यावा यासाठी मी इथे केसरचे धागे पण टाकते. थोडे कलरिंगसाठी तुम्ही हवं तर हळदचा वापर करू शकता, अगदी किंचितशी हळद तुम्ही टाकली तरीही चालेल. आता साखर आपली छानपैकी विरघळली पाहिजे आणि मसाला पण शिजला पाहिजे, यासाठी आपण आता हे 5 मिनिट असंच मिडियम फ्लेमवरती ठेवून देणार आहोत. तर 5 मिनिट इथे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि अर्थातच साखर पण विरघळलेली आहे आणि छान असा कलर पण आलेला आहे आणि दुधाचा खूप मस्त वास पण सुटलेला आहे. इथे आपलं कोजागिरीचं मसाला दूध बनून तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि लगेचच ग्लासमध्ये सर्व्ह करायला घेऊयात. तर येत्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही अशाच प्रकारे घरच्या घरी सोप्या पद्धतीने मसाला दूध बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. तुम्हाला जेव्हा पण मसाला दूध प्यायची इच्छा होईल तुम्ही अशाच प्रकारे बनवून प्याल. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. जर का तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन पण प्रेस करून ठेवा. तर इथे मी नेहमी अशाच छान छान रेसिपीज अपलोड करत असते. तर भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर, बाय.